विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वी विषय गणित 2 मधील दुसरे प्रकरण समांतर रेषा या प्रकरणातील सराव संच 2.1 अभ्यासणार आहोत। चला तर मग सुरुवातीला आपण पहिले उदाहरण अभ्यासूया। पा काय आहे पहिले उदाहरण। आकृतीमध्ये रेषा आरपी समांतर रेषा एमएस व रेषा डीके ही त्यांची छेदिका आहे। कोण डीएचपी बरोबर 85 अंश तर खालील कोणांची मापे काढा। पहिलं आहे कोण आरएचडी, दुसरं कोण पीएचजी, तिसरं कोण एचजीएस व चौथं कोण एमजीके। चला तर मग आपण उत्तर पाहूया। सुरुवातीला आपण जे दिलेलं आहे ते लिहू पा। कोण डीएचपी बरोबर 85 अंश, तसंच आकृतीमध्ये पहा कोण आर एच डी अधिक कोण डीएचपी बरोबर 180 अंश, कारण ते रेषीय जोडीतील कोण आहेत। या विधानामध्ये आपण कोण डीएचपीच माप माहिती आहे आपल्याला किती आहे 85 अंश, म्हणून कोण आर एच डी अधिक कोण 85 अंश बरोबर 180 अंश, म्हणून ह्या 85च काय करू आपण या ठिकाणी या बाजूला पक्षांतर करू, म्हणून काय येईल, म्हणून कोण आर एच डी बरोबर 180 वजा 85 अंश, म्हणून याची वजाबाकी जर केली तर आपल्याला मिळते कोण आर एच डी बरोबर 95 अंश, त्याला आपण विधान क्रमांक 1 म्हणूया। पा यानंतर दुसरं काय आहे कोण पी एच जी बरोबर कोण आर एच डी। आकृतीमध्ये पहा कोण पी एच जी आणि कोण आर एच डी हे काय आहेत, परस्परांचे विरुद्ध कोण आहेत आणि विरुद्ध कोण कसे असतात, एकरूप असतात, म्हणून कोण पी एच जी बरोबर 95 अंश, कारण आपण आर एच डी विधान 1 मध्ये काढलेला आहे। तिसरा कोण काढायचा आहे पहा आपल्याला कोण एच जी एस बरोबर कोण डी एच पी। आकृतीमध्ये पहा कि कोण एच जी एस आणि कोण डी एच पी हे कसे आहेत, परस्परांचे संगत कोण आहेत, म्हणून कोण एच जी एस बरोबर 85 अंश हे काय आहे आपल्याला दिलेलं आहे, याला आपण विधान क्रमांक 2 म्हणूया। त्यानंतर चौथा कोण काढायचा आहे पहा आपल्याला कोण एम जी के बरोबर कोण एच जी एस। पहा आकृतीमध्ये कोण एम जी के आणि कोण एच जी एस हे परस्परांचे कसे आहेत, विरुद्ध कोण आहेत, म्हणून आपल्याला कोण एच जी एच माप माहिती किती येते 85 अंश, विधान 2 मध्ये ते आपण काढलेलं आहे। यानंतर म्हणून आपल्याला चारही कोणांची माप मिळाली। पहिलं कोण आर एच डी बरोबर 95 अंश, कोण पी एच जी बरोबर 95 अंश, कोण एच जी एस बरोबर 85 अंश, कोण एम जी के बरोबर 85 अंश। यानंतर आपण उदाहरण क्रमांक 2 अभ्यासूया। काय आहे उदाहरण, आकृतीमध्ये रेषा पी समांतर रेषा क्यू आणि रेषा एल व रेषा एम या छेदिका आहेत। काही कोणांची मापे दाखवली आहेत, यावरून कोण ए, कोण बी, कोण सी व कोण डी यांची मापे काढा। आता उत्तर पाहू पा आपण याचं। पा आकृतीमध्ये कोण ए व कोण व त्याच्या लगतचा कोण यांचे माप किती आहे 110 आहेत, परंतु कोण ए व त्याच्या लगतचा कोण काय आहेत, परस्परांचे रेषीय जोडीतील कोण आहेत, म्हणून त्या दोन कोणांच्या मापांची बेरीज किती होईल 180 होईल, त्याला कारण येईल रेषीय जोडीतील कोण, म्हणून कोण ए बरोबर याचं पक्षांतर करा, ए 180 मधून काय होतील वजा होतील, म्हणून कोण ए बरोबर 70 अंश, याला आपण विधान क्रमांक 1 म्हणू। आता कोण ए मिळाला आपल्याला 70 अंश, तसंच आकृतीवरून कोण ए च्या विरुद्ध कोणाचे माप सुद्धा किती असणार आहे 70 अंश असणार आहे, कारण विरुद्ध कोण परस्परांचे काय असतात एकरूप कोण असतात, म्हणून आकृतीमध्ये कोण ए व कोण त्याचा विरुद्ध कोण कसे आहेत समान मापाचे आहेत, म्हणून कोण ए चा माप किती मिळाला आपल्याला 70 अंश। तो मिळालेला कोण व कोण बी आकृतीमध्ये परस्परांचे संगत कोण आहेत पा, म्हणून कोण बी बरोबर 70 अंश, याला आपण विधान क्रमांक 2 म्हणूया। आकृतीवरून कोण सी व 115 अंश मापाचा कोण संगत कोण आहेत,
आकृति मध्ये पहा कोण सी व कोण 115 हे कसे आहेत संगत कोण आहेत म्हणून कोण सी बरोबर काय होईल 115 अंश त्याला विधान क्रमांक 3 म्हणून म्हणून आकृतीवरून पहा 115 मापाचा कोण व कोण डी रेषीय जोडीतील कोण आहेत म्हणून कोण 115 अंश अधिक कोण डी बरोबर 180 अंश या ठिकाणी 115 काय करू आपण या तिकडे पक्षांतर करू म्हणून कोण डी बरोबर 180 वजा 115 अंश म्हणून डी बरोबर 65 अंश याला आपण विधान क्रमांक 4 म्हणू म्हणून उत्तर आलं पहा कोण ए बरोबर 70 अंश कोण बी बरोबर 70 अंश कोण सी बरोबर 115 अंश आणि कोण डी बरोबर 65 अंश यानंतर आपण उदाहरण क्रमांक 3 अभ्यासूया काय आहे उदाहरण क्रमांक 3 आकृती मध्ये रेषा एल समांतर रेषा एम व रेषा एन समांतर रेषा पी आहे एका कोणाच्या दिलेल्या मापावरून कोण ए कोण बी कोण सी ची मापे काढा या ठिकाणी पहा आकृतीमध्ये एकच कोण दिलेला आहे तो म्हणजे 45 अंश आकृतीमध्ये पहा 45 अंश मापाचा विरुद्ध कोणाचे माप सुद्धा 45 अंश असेल कारण विरुद्ध कोण एकरूप असतात तसंच हा विरुद्ध कोण जो आहे 45 अंशाचा व कोण ए हे काय आहेत अंतर कोण आहेत म्हणून 45 अंश अधिक कोण ए बरोबर 180 अंश अंतर कोणाचा गुणधर्म म्हणून या ठिकाणी आपण ए ची किंमत काढू ए ची किंमत काढण्यासाठी 45 काय करावं लागेल इकडे पक्षांतर करावे लागेल म्हणून कोण ए बरोबर 180 वजा 45 अंश म्हणून त्याची वजाबाकी केली कोण ए बरोबर 135 अंश याला आपण विधान क्रमांक 1 म्हणू आकृतीमध्ये पहा कोण ए बरोबर कोण बी कारण ते काय आहेत परस्परांचे विरुद्ध कोण आहेत म्हणून कोण बी चे माप सुद्धा किती होईल 145 अंश कारण विधान ए मध्ये कोण ए चे किती आहे 135 अंश आहे म्हणून कोण बी बरोबर किती होईल 135 अंश त्याला कारण येईल विधान 1 वरून याला आपण समीकरण नंबर 2 म्हणू आकृतीमध्ये पहा कोण बी एकरूप कोण सी कारण ते परस्परांचे कसे आहेत संगत कोण आहेत म्हणून कोण सी बरोबर 35 अंश कारण विधान 2 मध्ये आपण बी ची किंमत किती काढलेली आहे 135 अंश काढलेली आहे म्हणून कोण ए बरोबर 135 अंश कोण बी बरोबर 135 अंश आणि कोण सी बरोबर 135 अंश ही झाली कोण ए बी सी ची मापे यानंतर आपण उदाहरण क्रमांक 4 पाहू आकृतीमध्ये कोण पी क्यू आर आणि कोण एक्स वाय झेड यांच्या भुजा परस्परांना समांतर आहेत तर सिद्ध करा की कोण पी क्यू आर एकरूप कोण एक्स वाय झेड चला तर आपण उत्तर पाहूया पा आता नुसतं यावरून आपल्याला हे सिद्ध करता येणार नाहीये म्हणून आपण काय करू किरण झेड वाय हा मागे असा वाढवा की तो किरण क्यू पी ला बिंदू एम मध्ये काय होतो छेदतो म्हणून किरण क्यू पी समांतर किरण वाय एक्स व रेख एम झेड ही काय आहे छेदिका आहे म्हणून कोण पी एम झेड एकरूप कोण एक्स वाय झेड त्याला कारण काय संगत कोण त्याला आपण विधान क्रमांक 1 म्हणू तसंच कोण पी एम झेड व कोण पी क्यू आर हे सुद्धा काय आहेत संगत कोण आहेत याला आपण विधान क्रमांक 2 म्हणूयात म्हणून कोण एक्स वाय झेड एकरूप कोण पी क्यू आर कारण या विधान 1 व 2 मध्ये काय आहेत पी एम झेड डावी बाजू कशी आहे समान आहे म्हणून या ठिकाणी उजवी बाजू सुद्धा काय होईल समान होईल त्याला कारण येईल विधान 1 व 2 वरून म्हणून कोण पी क्यू आर एकरूप कोण एक्स वाय झेड हे सिद्ध झाले यानंतर आपण उदाहरण क्रमांक 5 अभ्यासूया काय आहे उदाहरण क्रमांक 5 आकृतीमध्ये रेषा ए बी समांतर रेषा सी डी आणि रेषा पी क्यू ही छेदिका आहे तर आकृतीत दाखविलेल्या कोणांच्या मापांवरून पुढील कोणांची मापे काढा पहिला कोण आहे कोण ए आर टी दुसरा आहे कोण सी टी क्यू तिसरा आहे कोण डी टी क्यू चौथा आहे कोण पी आर क्यू म्हणून उत्तर येईल पहा पहिलं पाहू आपण कोण ए आर टी
अधिक कोण बी आर टी बरोबर 180 अंश त्याला कारणीन रेषीय जोडीतील कोण। आता या ठिकाणी बी आर टी दिलेला आहे आपल्याला किती येतो 105 अंश, म्हणून याचं काय केलं आपण पक्षांतर केलं तर काय येईल पहा कोण ए आर टी बरोबर 180 वजा 105 म्हणून याची वजाबाकी येईल 75 अंश, याला आपण विधान क्रमांक 1 म्हणू। त्यानंतर आपल्याला दुसरे विचारलेलं आहे कोण सी टी क्यू, म्हणून कोण ए आर टी बरोबर कोण सी टी क्यू कारण ते परस्परांचे कसे आहेत संगत कोण आहेत, आकृतीमध्ये पहा काळ्या रंगाने दाखवलेले आहेत ते कसे आहेत संगत कोण आहेत, म्हणून कोण सी टी क्यू चं माप किती होईल 75 अंश, त्याला कारणहीन विधान 1 वरून, त्याला आपण समीकरण नंबर 2 म्हणू। यानंतर तिसरा कोण काढायचा आहे पहा आपल्याला कोण सी टी क्यू अधिक कोण डी टी क्यू बरोबर 180 अंश, कारण ते कसे आहेत रेषीय जोडीतील कोण आहेत, म्हणून 75 अंश अधिक डी टी क्यू बरोबर 180 अंश, त्याला कारणहीन विधान 2 वरून, म्हणून या 75 चं काय होईल या ठिकाणी पक्षांतर होईल, म्हणून कोण डी टी क्यू बरोबर 180 वजा 75 अंश, त्याची वजाबाकी येईल 105 अंश, म्हणून कोण डी टी क्यू बरोबर 105 अंश। त्यानंतर आपण चौथा कोण पाहू पहा कोण पी आर बी बरोबर कोण ए आर टी, आकृतीमध्ये पहा पी आर बी आणि ए आर टी हे परस्परांचे विरुद्ध कोण आहेत, म्हणून कोण पी आर बी बरोबर 75 अंश, कारण विधान 1 मध्ये ए आर टी आपण किती काढलेला आहे 75 अंश काढलेला आहे, म्हणून पहिलं विधान कोण ए आर टी बरोबर 75 अंश, कोण सी टी क्यू बरोबर 75 अंश, कोण डी टी क्यू बरोबर 105 अंश आणि कोण पी आर बी बरोबर 75 अंश।